जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनीनवाडी मातांनो बघाशी मी आपल्या भिवंडी ग्रामीणच्या प्रचार सभेला पोहोचलो आणि जरा थोडस मला हे जे सगळं दिवसभर चालू असत बडबड 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 त्याच्यात जरा थोडस असं जरा था... अचानक थकल्यासारखं वाटायला लागलं पाणी बिणी घेतलं वगैरे पण मग जरा नॉर्मल झालं पण तिकडे पहिल्या सभेला मी त्यांना सांगितलं म्हटलं मला मला मी काय भाषण भीषण करणार नाही मी आलेल्या लोकांना सगळ्यांना भेटीन मग मी लोकांमध्ये गेलो मी लोकांना भेटलो लोकांशी बोललो म्हटलं जरा तब्येत थोडी बरं वाटत नाही मला याला जरा सांभाळून घ्या होय साहेब होय साहेब बाकीचे दुसऱ्या बाजूला होते पण बोलले होय साहेब होय साहेब आणि म्हणून मी त्याला सगळ्यांना भेटून भेटून निघालो साहेब हीच गोष्ट व्यासपीठावर सांगा ना म्हटलं अरे हेच जर सांगायचं असं मी पहिल्यांदाच चढलो होतो ना व्यासपीठावर मग एकदा असंच झालं होतं एक बिल्डर माझ्याकडे आला होता आणि त्या बिल्डरला तुम्हाला म्हणाला की नाही माझ्या असं असं इकडे काम सुरू आहे तर आपले काही लोक मला तिथे त्या लोकांच्या साठी म्हणून तिकडे जरा त्रास देत आहेत तिकडच्या लोकांना काहीतरी घर मिळत नाहीत म्हणून वगैरे मी त्यांना सगळ्यांना देणार आहे पण तुमच्या लोकांना जरा सांगाल का म्हटलं बरं बाबा मी एक काम करतो म्हटलं आमच्या नितीन सरदेसाईना सांगतो ते येऊन तुझं म्हटलं काम करतील साहेब आता इतक्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना कुठे त्रास देत आहे चला माझ्याकडे आला होता आणि मला सांगतोय छोट्या घुटल्या त्यांना कुठे त्रास देत हे तसेच मला व्यासपीठावर घेऊन गेले पण मग गोळीबिळी घेतली सगळं ठीक आहे आता आता काय आज निवडणूक शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे मी आज काय फार लंब चौढ भाषण करणार नाहीये तुमच्या तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी मला असं सगळी भाषणं तुम्ही कदाचित ऐकली पण असतील माझी मुलाखती कदाचित ऐकल्या असतील काही ठराविक विषय आहेत काही ते फक्त मला आपल्याशी जरा बोलायचे आहेत मला आत्ताच मी गाडीमध्ये येताना मला अरे तू आलीस का तू खाली काय बसून बघतेस तू वरती ये अगे ये ग ये 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 वरती ये कुठून येणार हा आमची बालमैत्रीण असीलता राजेश सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांची सखी नात बरं असीलता इथपर्यंत ठीक असतं आमचं असीलता सावरकर सावरकरांची नाच नात वगैरे आम्ही वर भाषण करायची ती खाली भाषण कसं नुसतच होतं मी आता बस गाडीत न येताना मी जी गोष्ट सांगतोय अनेक लोक माझ्यावरती टीका करतायत की मी राज ठाकरे सांगतोय की मशिनींवरचे भोंगे खाली काढले पाहिजेत काढलेच पाहिजेत त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारणच नाहीये माझ्या हातात जर सत्ता आली अठ्ठेचाळीस तासाच्या आत उतरवीन सगळं स्वतःच्या सोयीनुसार चा चाललं यांचं सगळं स्वतःच्या सोयीनुसार धर्मातल्या गोष्टी यांच्या सोयीनुसार हिजाब का घालायचा तर कुराण कुराण मध्ये लिहिलंय पैशावरून व्याज का नाही घ्यायचं कुराण मध्ये लिहिलंय मग कुठच्या कुराणाच्या पानावरती लिहिलंय लाऊडस्पीकर लावा म्हणून बरं कुराण ज्या वेळेला लिहिलं गेलं तेव्हा लाऊडस्पीकर नावाचा काही जन्मबिंब झाला होता का तेव्हा सगळं स्वतःच्या सोयीने करायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा मला बरं या गोष्टीच वाटलं माझ्याकडे आत्ताच बातमी आली ब्याण्णव साली जेव्हा दंगली झाल्या होत्या तेव्हा एक बाबू खान नावाचा माणूस मुंबई मधल्या बांद्र्यामधल्या बेहरामपाड्यामध्ये राहणारा माणूस मशिदींवरच्या भोंगे काढा याच्यासाठी कोर्टात गेला अभिमान आहे मला असल्या बाबू खानचा आणि त्याने त्याच्यात तेच दिलंय त्याचं जे कोर्टामधलं आर्ग्युमेंट आहे ही सकाळची जी आजार असते पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते त्या लोकांना बोलवलं जायचं अहो तेव्हा घड्याळ पण नव्हतं ती जी सकाळची जी काय प्रार्थना असते त्याला लोकांना बोलवण्यासाठी म्हणून त्याला लाऊडस्पीकर नव्हते घड्याळ नव्हती माणूस एक ओरडायचा वरून आणि मग लोक तिकडे ते आजाद म्हणायला काही ते जायचे अरे आता अलाम लावा ना तो माणूस कशाला बोंबलतोय बरं तो बोंबलते तो बोंबलतोय ते सगळं आम्हाला काय ऐकवतोय आम्ही जर समजा सकाळी तुम्हाला आमच्या देवांच्या आरत्या जर समजा तुमच्या कानाशी येऊन वाजवत बसलो आवडेल का दुसऱ्या लोकांना त्रास देईल असा कोणता धर्म आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाहीये आणि याच्यावरती जर समजा तुम्ही आडून बसणार असाल माझी तुम्हाला विनंती आहे माझी तुम्हाला प्रार्थना आहे किमान या तरी गोष्टीसाठी एकदा राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा नाही वटणीवरती आणले तर बघा मला हा काही धार्मिक विषय नाहीये हा लोकांना त्रास होतोय सणासुदीच्या काळामध्ये मी समजू शकतो दहा दिवस बारा दिवस मी आपण समजू शकतो आपल्याही धर्मामध्ये असतात गोष्टी त्यांच्याही धर्मामध्ये असतात गोष्टी त्या गोष्टी आपण समजू शकतो पण तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आपलं सकाळपासून संध्याकाळ परत यांच्या कॉन्सर्ट ऐकायचे आम्ही प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरामध्ये ठेवला पाहिजे उंबरटाच्या बाहेर येऊ येऊ देता का बरे कुठची धर्माची व्याख्या मला अजूनपर्यंत कळली नाही आपल्या घरामध्ये देवारा असतो आपण जातो सकाळी पूजा करतो नमस्कार करतो बाहेर निघतो तुम्हाला तुमची काय प्रार्थना म्हणायची असेल घरामध्ये बसा बसा तुम तुमच्या गुडघ्यावरती करा सगळं वर म्हणा प्रार्थना आम्हाला कुठे आक्षेप आहे तुमच्या तो धर्मामधला विषय असेल तुमच्या घरामध्ये त्या प्रार्थना म्हणा काय नमाज पडायचो नमाज पडा कोणी आक्षेप घेतलाय कोणी आक्षेप घेणार नाही तुम्हाला पण सगळे मिळून तुम्ही रस्त्यावरती येणार आणि रस्ते आमचे बंद करून टाकणार आक्षेप आमचा तिकडे आहे वर्षानुवर्ष खोळंबलेले प्रश्न आहेत वर्षानुवर्ष आमच्याकडे याची उत्तरच सापडत नाहीत आज हे सरकार गेलं ते सरकार आलं ते सरकार गेलं हे सरकार आलं आम्ही पन्नास पन्नास वर्ष आम्ही त्याच त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय आजही निवडणुका काय चालू आहेत आमच्याकडचे विषय काय आहेत आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला वीज देऊ आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ आम्ही तुम्हाला आरोग्य व्यवस्था देऊ आजही तेच चालू आहे पन्नास वर्ष झाली तरी अहो मूलभूत गरजा जर समजा आमच्या संपल्या नाहीत आमच्याकडच्या तरुणांना तरुणींना नवीन स्वप्न कशी दिसतील आमच्याकडे नवीन शोध कसे लागतील म्हणजे मी आता पण होतो मी त्या तुमच्या वा काय ते दिव्याला आमच्याकडे गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला माणूस कोण ज्याची नख वाढली अशी वाकडी 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 आतमध्ये जातात आणि तो आपला आपला एकटा फिरत असतो आपला ए तुझी नख दाखव हा बघा नखा घेऊन फिरतोय आपला नखा घेऊन फिरतोय आमचा दुसरा माणूस कोण मिशा वाढवलेला अरे त्याला नाही कापलं तर ते वाढतच त्याला अक्कल काय लागते ह्याचा शोध कुठचा आला त्या नख वाढवलेल्या माणसाचं मला नेहमी कौतुक वाटतं ह्याचं सकाळी काय होत असेल पण आमच्याकडची स्वप्न ही आम्ही ह्याच्या पलीकडे गेलो नाही आम्ही ह्याच्या पलीकडे वाढलोच नाही आज आमच्याकडची मुलं देश सोडून बाहेर जातात का जातात शिक्षण उत्तम तर त्यांना इथेही मिळू शकत नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळू शकतात मधी बाहेर का जातात माझ्या जा एका मित्राचा मुलगा त्याला माझ्या मित्राने विचारलं अरे तुझं ते आधार कार्ड नाही बनवलंय अजून तर तो बोला आधार कार्ड म्हणजे काय तो बोला अरे ते जर समजा तुझ्याकडे नसेल ना तुला मतदान नाही करता येणार तो मला करायचंय कोणाला मला करायचंच नाही मला या देशातच राहायचं नाही आपल्याकडचा तरुण आपल्याकडच्या तरुणी अशा प्रकारचा विचार का करतात याचं कारण सभोवतालचं बरबटलेलं सगळं वातावरण डोक्याला शांतता नाही रस्त्यावर बाहेर पडलो तर आम्हाला फुटपाथ नाही चालला गाड्या घेऊन बाहेर पडलो तर ट्रॅफिक मध्ये अडकतोय हॉर्नचा घोंगाट आमच्याकडे ऍडमिशन मिळत नाही आहेत कॉलेजला शाळांमध्ये आमच्या अगदी भाऊक होऊन बाहेर उभ्या असलेल्या आमच्या भगिनी दिसतात लहान लहान मुलांना घेऊन माझ्या पोराची ऍडमिशन होईल का नाही होईल होईल का नाही होईल सतत एक धाकधूक हॉस्पिटलमध्ये मला बेड मिळेल की नाही माहीत नाही करोनाच्या काळात तर काय झालं होतं आमच्याकडे ऑक्सिजन मिळेल की नाही मिळेल आमच्याकडच्या मूलभूत गरजाच नाही संपल्या आणि आम्ही दरवेळेला आम्ही सतत आम्ही निवडणुका लढतोय निवडणुका लढत आहेत आज हा आमदार निवडून आला आज हा खासदार निवडून आला मी माझ्या मागच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं ठाणे शहर आहे मी लहानपणापासून पाहिलं हे शहर सुंदर टुमदार जुने जे ठाण्यातले लोक राहणारे आहेत त्यांना मी मी काय म्हणतोय त्यांना समजत असेल माननीय बाळासाहेबांबरोबर लहान असल्यापासून मी इथे ठाण्यामध्ये यायचो तलावांचं शहर छोटी मोठी सगळी अशी तलाव इथे तलाव असायचे पुढे काय झालं तलाव बुझवले आम्ही त्या तलावांच्या ठिकाणी आमच्या सोसायट्या आल्या आणि आज त्या सोसायट्यांमध्ये आम्ही टँकरने पाणी पुरवतोय आज तुम्ही वरती असता तुम्ही तुमच्या मोबाईल फोन वरती असता मी जे बोलतोय ना एकदा अंतर्मुख होऊन त्या गोष्टींचा फक्त एकदा विचार करून बघा कुठच्याही ठाणे विचारलं समजा तुला आत्ताचं ठाणं आवडतं का जुनं तो म्हणतो जुनं कोणत्याही पुणेकराला करायला विचारून बघा तुला आत्ताचं पुणे आवडतं का जुनं तो म्हणतो जुनं कुठच्याही मुंबई करायला विचारून बघा तुला आत्ताचं मुंबई आवडते का जुनी तो तुम म्हणतो जुनी आमच्याकडच्या प्रत्येक शहरामधली माणसं सा सांगतात अगोदरची फार सुंदर शहर होती मग ही कोणती प्रगती आहे जी आम्हाला आवडत नाहीये वाटते तशी शहरं पसरलेली आहेत पण तुम्ही दुबईत जा आणि दुबईच्या माणसाला विचारून बघा तुला जुनही दुबई आवडतं का आत्ताच तो म्हणेल आत्ताच कारण लोकांचा विचार करून उभी केलेली ती शहर आहेत लोकांना काय हवंय त्या परिवाराला काय हवंय त्या लहान मुलांना काय हवंय त्यांच्या गरजा काय आहेत आमच्याकडे कसल्याही गरजा तुमच्या काय अपेक्षा आहेत ह्याला काही अर्थच उरलेला नाहीये म्हणजे आता ते शिवसेना आता ते ती वेगळी फोड करावी लागते ह्याची का त्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काय दिलं असेल तर आम्ही गा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांची मंदिर बनवू अह शिवाजी महाराजांची मंदिरं नाही बनवायचे आहेत आपल्याला विद्या मंदिरं बनवायची आहेत शिवाजी महाराजांचे गडकिल्ले बनवायचे आहेत आपल्याकडे विद्या मंदिरांचा तोटा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले बनवायचे आहेत पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना दाखवायला आमचा राजा कोण होऊन गेला ते प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचे पुतळे उभे करायचे कुठच्या कोपऱ्यामध्ये आम्ही बघायचं एक आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभा करायचा आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करायचा जयंत्या आणि पुण्यतिथाने जायचं तेव्हा आम्ही स्वच्छ करणार ते पुतळे हार घालणार आमचा विषय संपला नंतर कोणीही त्या पुतळ्यांकडे पाहत नाही तुमचा काही विचार न करता काहीतरी या लोकांच्या डोक्यात काहीतरी वेगळ्या कल्पना येत असतात आता काय करायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रात पुतळा उभा करू कोणी मागितलंय काय चाललंय जेव्हा ही घोषणा झाली त्याच वेळेला मी सांगितलं होतं पुतळे बंद करा बनवायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं स्मारक खरी स्मारक हे गडकिल्ले आहेत पुतळे नाही आहेत पण आपण काय केलंय या सगळ्या आमदार खासदार या सगळ्या लोकांसमोर आपण सगळ्या गहाण टाकल्या गोष्टी आमचे विचारच गहाण टाकले आम्ही यांचे गुलाम असल्यासारखे यांच्यासाठी आम्ही रांगेत मध्ये उभे राहतो उन्हातारामध्ये उभे राहतो यांच्यासाठी आम्ही मतदान करतो आणि मग ही लोक काय करतात का तुमच्या मतांचा विचार नाही होत मला हा माणूस नकोय मला हा पक्ष नकोय म्हणून तुम्ही ह्या पक्षाला मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर जेव्हा हा माणूस जिंकून येतो त्यावेळेला हा माणूस उठतो आणि ह्या पक्षावर जातो मग अधळे आम्ही त्यालाच इल मतदान केलं असतं ना आमच्या फुकटच्या मतांवरती नंतर तू करोडो रुपये घेणार आणि ह्या पक्षाबरोबर जाणार हा तुमच्या मताचा अपमान नाहीये याच्यासाठी म्हणून उन्हातारामध्ये उभे राहता आणि मतदाना रांगेमध्ये उभे राहत शिवसेना भारतीय जनता पक्ष युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काय आघाडी हे नको म्हणून ह्याना मतदान केलं आणि हे नको म्हणून यानं मतदान केलं दोन हजार एकोणीस निवडणूक फक्त आठवून बघा आठवून त्या गोष्टींचा फक्त विचार करून बघा या महाराष्ट्रामध्ये काय झालं भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अशी घटना घडलेली नाहीये आज महाराष्ट्र बाकीच्या राज्यांमध्ये एक मजाकचा विषय झालाय मजाक, है। मजाक <laughs> क्या देखा की नाही महाराष्ट्रापैकी हो शिवसेना भारतीय जनता पक्षाला तुम्ही मतदान केल्यानंतर बहुमतामध्ये आल्यानंतर त्यातला एक पक्ष उठतो स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घाला म्हणून तो उठतो आणि ज्यांच्या बरोबर हयात गेली अख्खी विरोधामध्ये त्यांच्याबरोबर जाऊन बसतो का माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घाला म्हणून त्यांची अडीच वर्ष होत आहेत त्यातले चाळीस आमदार उठतात पैशाचे सगळे काय गोष्टींचे व्यवहार होतात आणि त्या सगळ्या गोष्टींच्या व्यवहारानंतर ते उठतात आणि तिसऱ्या पक्षात जातात त्यांचं सरकार येतं मग ज्याला सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराखाली जेलमध्ये टाकणार होते त्याला अचानक डोळा मारतात तो येऊन यांच्या मांडीवर बसतो काय चाललंय मला मला एकदा सरस मला एकदा नागरिक म्हणून तुम्ही समजून सांगा जरा मला मतदार म्हणून मला समजून सांगा हे नेमकं काय होतंय ही गोष्ट एवढ्यासाठीच होते कारण तुम्ही शांत बसता आम्ही फोटोवरती मतदान करतो जी व्यक्ती आता हयात आत नाही त्या व्यक्तीचा फोटो बघून आम्ही त्यांच्याकडे मतदान करतो आम्ही कुठेतरी जात बघून आम्ही मतदान करतो आम्ही पूर्वीचा पक्ष असा होता इतके वर्ष आम्ही त्यांना मतदान करत आलो म्हणून आम्ही त्यांना मतदान करतो सगळं झूट आहे सगळं झूट आहे आज काय परिस्थिती आहे तुमची काय हालत झाली आहे एकदा स्वतःचा स्वतःच एकदा विचार करून बघा आज मी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज जाहीरनामा प्रसिद्ध केलाय मराठीतही केलाय इंग्रजीतही केलाय ट्विटर वरती पण टाकलाय ऑनलाईन पण टाकलाय वाचा एकदा भारताच्या इतिहासामधला हा पहिला जाहीरनामा आहे पहिला की या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या गोष्टी आम्ही करणार आहोत हेही दिलंय आणि त्या कशा करणार आहोत तेही दिले तुम्ही आजपर्यंत जे जाहीरनामे वाचले ते काय सांगितले आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही ते करू कसं करू, करू? माहित नाही सगळे विषय मांडलेत रोजगारापासून पाण्याच्या प्रश्नापर्यंत सगळे विषय सगळे मांडलेले त्याच्यामध्ये आरोग्यापासून पर्यटनापर्यंत पर्यंत तुम्ही म्हणाल तो विषय त्या सगळ्या आख्या पुस्तिकेमध्ये आणि त्याची सोडवणूक कशी करायची त्याची सोल्युशन देखील त्याच्यामध्ये दिलेली आहेत मी जे करतोय मी खरच प्रामाणिकपणे करतोय मला कुठच्याही खुर्चीचा सोस नाही मला मला कुठच्याही गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घालण्याची इच्छा पण नाही मला मी ज्या गोष्टी लहानपणापासून बघत आलो ना माझ्या घरामध्ये त्याच्यानंतर मला कुठच्याही लाल दिव्याचं कौतुक उरलेलं नाही मला पण मी जे बघतो मी जे जगात बघतो मी जे स्वप्न पाहतो मी एक चित्रकार आहे माझ्या दृष्टिकोनातनं राज्य कसं असलं पाहिजे हे शहर कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत आणि हे काय रॉकेट सायन्स नाही आहे याला फक्त इच्छा लागते नाशिकमध्ये मी ती गोष्ट पहिल्या पाच वर्षात करून दाखवली जे मी इथून उठून रतन टाटा नी नाशिकला नेलं रतन टाटांनी एका बोटॅनिकल गार्डन वरती पैसे खर्च केले का नाही रतन टाटा ठाण्यात आले का नाही रतन टाटाने सांगितलं तुम्ही एखादा मुंबई मधला एक भाग घ्या आणि दे डेव्हलप करा का नाही सांगितलं गेलं कारण ज्या वेळेला सीएसआर एस ज्यावेळेला तुम्ही कामं करता त्याच्यातनं पैसे नाही खाता येत त्यांची माणसे येऊन की कामं करतात आणि आपल्याकडे कसं आहे टक्क्या शिवाय उपयोगच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये टक्का अह तुम, मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे कधी चांगले रस्ते होणार नाहीत कधी चांगले फुटपाथ होणार नाहीत कधी चांगल्या गोष्टी होणारच नाहीत याच कारण चांगला रस्ता जर समजा केला आणि तो जर समजा वीस वर्ष टिकला मग आम्ही पैसे कशात खायचे तो तर खराब झालाच पाहिजे तो साठ महिन्यात खराब झाला की नवीन कॉन्ट्रॅक्ट नवीन टक्के नवीन कॉन्ट्रॅक्टर आम्ही पेवर ब्लॉक लावायचे मग ते आम्हीच फोडायचे मग नवीन कॉन्ट्रॅक्ट नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन टक्के तुम्ही जो कर भरताय ना तो सगळा कर यांच्या खिशात जातोय असल्या कामांमधनं तुकार कामांमधनं आणि आम्ही कोणाला मतदान करतोय आमच्या जातीच्या जा माणसाला आम्ही इतकी वर्ष ज्या पक्षाला आजपर्यंत मतदान करत आलो आम्ही त्या पक्षाला मतदान करणार आम्हाला ज्या प्रकारचे फोटो दाखवले जातात जे त्या पक्षाच्या अध्यक्षांचे प्रमुखांचे आम्ही त्याच्यावरती मतदान करणार का आजपर्यंत करत आलो पण आम्हाला काय हवंय आमच्या पुढच्या पिढ्यांना काय हवंय पुढच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना काय हवंय आमच्या शहराची आम्ही काय माती करून ठेवतोय कोणालाही पडलेली नाही त्याची कोणा काही देणं घेणंच नाही या गोष्टींचं मी आज त्या पत्रकार परिषदेमध्ये मी विकास आराखडा मांडतोय मी आपला जाहीरनामा मांडतोय ज्याच्यामध्ये सगळ्या विकासाच्या सगळ्या गोष्टी आहेत मला प्रश्न काय विचारतायत है? शिंदे यांच्याबद्दल असं बोलले तुमचं काय मत आहे आणि मग उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलले तुमचं काय म्हणणं आहे मग शरद पवार यांच्याबद्दल काय चाटू आहे हे प्रश्न तुमच्या आमच्या हाताला काय लागणार आहेत आमच्या प्रचाराच्या वेळेला एखाद्या वेळेला समजा आमच्या टीका होतात त्या एखाद वेळा टीका होतात पण संप संपूर्ण पत्रकार परिषद त्या नुसत्या फक्त त्याच गोष्टींवरती झुंजवायची आणि मूळ प्रश्न जे महाराष्ट्राचे आहेत त्याच्यावरती कोणी प्रश्न विचारायचे आम्हाला मुलाखतीसाठी बोलवतात काय वाटतं तुम्हाला पुढच्या दहा वर्षाचं महाराष्ट्राचं विजन काय वाटतं गदड्या शहराचं आणि राज्याचं पाचशे वर्षाचं विजन पाहिजे दहा वर्षाचं नाही जगामधले जे देश उभे राहिले ना ते देश पाच पाचशे वर्षांचा विचार करून उभे राहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो नवाचे एक अमेरिकन प्रेसिडेंट होऊन गेले दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळी त्यांच्याकडे मंदी आली होती मग मंदी आली सर काय करायचं कामं काढायला लागतात की ज्याच्यातनं पैसे रोटेट व्हायला लागतात लोकांपर्यंत पैसे जायला लागतात कामं काढली की लोकांपर्यंत पैसे जातात काय काम काढलं असेल तरी त्याने फक्त एक काम काढलं माझ्या अमेरिकेमधले सगळे रस्ते सरळ होतील संपूर्ण सगळ्या राज्यांमधले रस्ते सरळ होतील आणि नवीन रस्ते करायचे त्याला तेवढं होतं काही आज ज्याला तुम्ही अमेरिकेमध्ये जाता तुमचे कोणी नातेवाईक असतात तुमचे कोणी मित्रपरिवारातले लोक असतात तुम्ही टेलिव्हिजनवरती ज्याला बघता इंटरनेटवरती बघता व्हॉट्सअपवरती बघता वरती बघतात तू जी अमेरिकाची दिसते ना ती त्या माणसाने उभी केली ते रस्ते अशाच मध्ये कॉलन्या होत्या कॉलनीज होत्या अनेक लोक राहत होते अनेक स्लम्स होत्या सगळ्या गोष्टी होत्या तिकडे पण वेगळं काही नव्हतं प्रचंड विरोध झाला त्या माणसाला प्रचंड विरोध झाला आयजून यांचं एक वाक्य फार मला प्रचंड आवडतं या सगळ्या प्रचंड विरोधानंतर देखील त्यावर ठाम माणूस राहिला तो बोलला नाही रस्ते होणार म्हणजे होणार आणि वाक्य फार छान होत बोलला की आजची पिढी मला शाप देईल पण भविष्यातल्या सगळ्या येणाऱ्या पिढ्या मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत देश असे उभे राहत असतात शहर अशी उभी राहत असतात मी त्या दिवशीच पण एक सुजाण नागरिक काय असतात ना सुज्ञ नागरिक काय असतात याचं या पण एक उदाहरण दिलं होतं दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यावेळेला विन्स्टन चर्चिल जिंकले ना ते जिंकल्यानंतर वी फॉर विक्टरी वी फॉर विन्स्टन आख्या इंग्लंडने त्याला डोक्यावरती घेतलं होतं आख्या इंग्लंडने जय जयकार जिकडे जाईल तिकडे जय जयकार विन्स्टन चर्चिलचा आठ महिन्यानंतर निवडणुका झाल्या विन्स्टन चर्चिल स्वतः आणि त्यांचा पक्ष हरला पत्रकार गेले लोकांकडे अरे विन्स्टन चर्चिलला पाडलं तुम्ही तेवढे हो काय कारण काय तो माणूस म्हणे युद्ध काळात योग्य होता शांततेच्या काळात नाही हा जो समज ज्या मतदारांमध्ये आहे ना मला त्याला त्याला म्हणतात सुज्ञ मतदार आम्ही अजून त्याच त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय पण आम्हालाच कळत नाहीये आम्ही त्याच त्याच लोकांना मतदान करतो आहोत बाबा नो माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे यात बाहेर या, बायर या। ला बायर हे नुसते तुम्हाला खेळवत राहतील हाताला काही लागणार नाही आमच्या कुठच्या परिवाराला समजा वाटलं आज कुठच्या माझ्या भगिनीला वाटलं की माझ्या मुलांना बाहेर घेऊन जायचंय कुठे घेऊन जाणार मॉल मध्ये पिक्चर दाखवणार मग बैठा आपण रात्री मग मम्मम करून जेवून येऊया मग तिकडे रेस्टॉरंटला जाणार हे आमचे करमणुकीचे कार्यक्रम पण उत्तम चांगल्या बागा होत आहेत उत्तम चांगली मैदानं होत आहेत मुंबईला बघा शिवाजी पार्क मैदान ओवल मैदान आझाद मैदान अशी असंख्य मैदान आहेत पण ब्रिटिशांच्या काळात झाली तेवढीच आपल्या लोकांच्या सत्ता काळामध्ये कुठचीही मोठी मैदानं झालेली नाही आहेत एकही नाही ज्याला सव्वीस जुलैला ज्याला पाऊस आला आणि पाणी भरलं ना उपनगर अख्खं मुंबईचं भरलं होतं मुंबई शहर ज्याला म्हणतो आपण ज्याला आयलंड सिटी पाणी नव्हतं त्यांनी बांधली ती शंभर वर्षापूर्वी बांधलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केवढ मोठा स्टेशन बांधलंय तेव्हा लोकांना असं वाटलं अरे एवढं स्टेशनची गरज आहे का आजच्या लोकसंख्येला पुरत आहे शंभर वर्षाचा विचार करून गेलेल्या गोष्टी असतात आम्ही कोणत्या गोष्टी केल्या आमच्याकडे शहरांमध्ये बकालपणा वाढतोय आता मी आलो त्या दिव्यावरनं रस्ता रस्त्याच्या पुढे फुटपाथ फुटपाथ सोडून पुढे फुटपाथ नव्हताच सगळे फेरीवाले बसलेत एकाच्या पुढे एक एकाच्या पुढे एक गाड्या चोरून चाललेत ज्यांच्यासाठी गाड्या रस्ता आहे आणि कोणालाही काही वाटत नाही सगळेजण आपले चाललेत रस्त्याने चाललेत चाल सगळे बघतायत काय काही वाटेल असं झालंय आम्हाला अहो चांगलं काय हे जर समजा तुम्हालाच कळत नसेल तर चांगलं द्यायचं हे राज्यकर्त्यांना कुठून कळणार आहे हे कुठून कळणार हे आमदार खासदार ज्यावेळेला येतात त्यावेळेला ते काय हवंय तुम्हाला हे बरोबर तुम्ही सांगितलं पाहिजे हे कधी होणार आहे हे का नाही झालं आतापर्यंत तुम्ही इतकी वर्ष आमदार होतात तुम्ही इतकी वर्ष खासदार होतात मग हे का नाही झालं हे तुम्ही ठणकावून त्यांना विचारलं पाहिजे भीती पाहिजे तुमची तुम्ही मतदार म्हणून तुमची भीतीच नाही आहे तुम्हाला गृहीत धरलेलं आहे गृहित कोण तुम्ही फक्त मतदार एक दिवसाचे पुढा आमचं आमची राज्य करू आम्ही वाटेल तसे वागू आम्ही कोणाही समोर घरंगळत जाऊ वाटेल तेवढे पैसे घेऊ पक्षाच्या पक्ष दु। दुसऱ्या पक्षाच्या दावडीला बांधू आम्ही वाटेल ते करू पाच वर्षांनी बघू आज समज तोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत तो ह्या महाराष्ट्राला चांगले दिवस येणार ना नाही जाऊ महाराष्ट्र राज्य येते महाराष्ट्र राज्य आमच्या शिवछत्रपतींच्या विचाराने उभं राहिलेलं महाराष्ट्र राज्य येते मराठी साईच्या साम्राज्याच्या पराक्रमाने उभं राहिलेलं हे राज्य येते या हिंद प्रांतावरती सव्वाशे वर्ष राज्य केलेलं हे राज्य येते आम्ही देशामध्ये मजाक बनलो मजाक देखो महाराष्ट्र में क्या चल रहा है कोई भी कहीं पे जा रहा है कोई किसी से पैसा ले रहा है कोई पार्टी किसी कि भी साथ जा रही है मजाक बनलो आम्ही मजाक तुम्हाला आजपर्यंतचे सगळे अनुभव बाजूला सारावे लागतील सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवावे लागतील नवा विचार तुम्हाला करावा लागेल म्हणून मी माझ्या पक्षाचं नाव ठेवतानाच नवनिर्माण ठेवलं मी ठेवू शकलो असतो ना महाराष्ट्र सेना अजून काहीतरी राज सेना वाटेल ते ठेवू शकलो असो मला माझं जे स्वप्न आहे त्यात स्वप्नातनं मला सांगायचंय काय मला काय करायचंय मला नवनिर्माण करायचंय आणि या नवनिर्माणाची संधी मी आज तुमच्याकडे सगळ्यांकडे मागतोय महाराष्ट्राकडे मागतोय ही संधी गेली तुमच्या आयुष्यातली परत पाच पाच वर्ष निघून जाणार पाच वर्ष कशाला म्हणतात आपण कळते का आपल्याला ते मागे पण सांगितलं ना हा काय शाहरुख खान सलमान खानचा पिक्चर नाहीये शुक्रवारी पडला आणि सोमवारी दुसरा सुरू केला तुमच्याही आयुष्यातली पाच वर्ष जातात आमच्याही आयुष्यातली पाच पाच वर्ष जातात स्वप्न साकारण्याच्या उमेदीचा सा काळ असतो उमेदीचं वय असतं ते एकदा सरलं की मग काही नाही उपयोग आणि पोटामध्ये आग असताना या उमेदीच्या वयामध्ये तुम्ही आ आ आ <laughs> या गोष्टी हातामध्ये दिल्या पाहिजेत अहो एवढं वाटाळं झालंय ना राज ठाकरेंच्या हातात एकदा सत्ता देऊन बघा अजून काय वाकडं होऊ शकतं तुमचं अजून काय वाटोळं होईल मला जरा सांगा काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत म्हणू येत्या वीस तारखेला कुठेही गाफील राहू नका गेले पाच वर्ष जो गोंधळ या महाराष्ट्रामध्ये घातलाय तो विसरू नका तुमच्या मतांच्या जो अपमान झालेला आहे त्याचा बदला घ्यायची वेळ आता या वीस तारखेला आली आहे कुठेही या गोष्टी विसरू नका काय पाच वर्षामध्ये झालंय एकदा एक तुम्ही एकदा तुमचा तुमचा अंतर्मुख होऊन विचार करा आणि म्हणून तुमच्यासाठी आज माझा अविनाश असेल आज माझा संदीप पाचंगी आहे सुशांत आमचा सूर्यराव आहे अ पोटात आग असलेली पोरा ती सगळी पोटात आग असलेली तुमच्यासाठी चोवीस तास धावणारी आणि एक गोष्ट तुम्हाला अजून आवर्जून सांगतो माझा कुठचाही उमेदवार असू दे तो तुम्ही निवडून दिल्यानंतर तुम्हाला त्याला भेटायला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही येणारी वीस तारीख आपण सोडू नका या सगळ्या लोकांना वटणीवरती आज या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष तुमच्या समोर एक पर्याय म्हणून उभा आहे राज ठाकरे एक स्वप्न गुराशी बाळगून तुमच्या समोर आलेला आहे एकदा संधी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि माझ्या सगळ्या सहकार्याने द्या आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगणार की येत्या वीस तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड प्रचंड मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो पल्लवी नचिकेत पाटील या मुलीचा आपण पक्ष प्रवेश करणार आहोत